मित्रांनो जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून रेशन कार्डामधून भरपूर अशा लाभार्थ्यांचे नाव हटवले जाणार आहेत तुमचंसुद्धा नाव यामध्ये असू शकतो त्यासाठी तात्काळ एक काम करून घ्यायचं आहे रेशन कार्डावरती ज्या विविध योजना लागू आहेत त्या योजनेचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा रेशन कार्डामध्ये मिळणारे धान्य असतील ते जर व्यवस्थित तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला तात्काळ एक काम पूर्ण करायचं आहे जर तुमचं काम ते पूर्ण झालं तरच तुम्हाला विविध शासनाच्या ज्या काही योजना आहेत रेशन कार्डाच्या माध्यमातून मिळणाऱ्या त्या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला सहजरित्या घेता येतं कोणतं काम करायचं आहे कोणत्या लाभार्थ्यांचं नाव या यादीमधून किंवा रेशन कार्डामधून कमी होणार आहे याबद्दलची पूर्ण व्यवस्थित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो शिद्धापत्रकधारकांनी एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे ई के सी के न केल्यास रेशनवर मिळणारे तांदूळ गहू साखर यासारख्या आवश्यक वस्तू मिळणार नाहीत ई के सी पूर्ण न झाल्यास रेशन कार्डामधून नाव काढून टाकले जाऊ शकते याची नोंद घ्यावी असे पुरवठा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे कोणता परिपत्रक आहे याबद्दलची माहिती आपण एका पूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे सरकारने सर्व शिध्दापत्रकधारकांना ई के सी इलेक्ट्रॉनिक सी पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे आता यामध्ये भरपूर अशा लाभार्थ्यांनी आतापर्यंत ई सी पूर्ण केली आहे अशा स्थितीत एखाद्या शितापत्रक धारकांनी ई सी वेळेवर पूर्ण केले नाही तर तांदूळ गहू साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणे बंद होईल दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचावेत जेणेकरून त्याचा गैरव्यवहार होऊ नये यासाठी पाऊल उचलण्याचा मुख्य उद्देश आहे यापूर्वी ई सी पूर्ण करण्याची अंतिम दिनांक जी आहे एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ठेवण्यात आली होती त्यानंतर तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ठेवण्यात आली आता मात्र पुन्हा यामध्ये मुदत वाढ करून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे आता शिद्धापत्रक धारकांकडे ई सी पूर्ण करण्यासाठी केवळ दोन महिने शिल्लक आहेत या तारखेपर्यंत कोणत्याही रेशन कार्ड धारकाने ई के सी केले नाही तर त्याला केवळ रेशनच मिळणार मिळणे थांबणार नाही तर त्यांचे नाव शिद्धापत्रिकेतून काढले जाऊ शकते हे लक्ष व्यवस्थित द्या शिद्धापत्रिकांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना हा नियम लागू ठेवण्यात आलेला आहे यामध्ये केसरी असेल पांढरा असेल किंवा पिवळा असेल सर्व सिद्धापत्रकधारकांना ही महत्वाची माहिती गांभीर्याने घ्यावी ई के वेळेवर पूर्ण करावे जेणेकरून रेशनवर मिळणारे जे काही सुरळीत आहेत ते स्थलांतरित कुटुंबाने ई के वाय करण्याची प्रोसेस काय आहे हे धाना ठेवा जवळच्या स्वस्त धान्य दुकानात ई केवयशी तुम्हाला करता येणार आहे रेशन कार्डाची केवयशी करणे आता सोपे झाले आहे आता रेशन कार्ड धारकांना कुठेही सी करता येणार आहे वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत धारक देशात कुठेही असतील तर त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकाना दुकानदाराकडे भेट देऊन ई सी करून शकणार आहेत आधी सी करण्यासाठी शिद्धापत्रिका धारकांना त्यांच्या मूळ गावी जावे लागत होते पण आता ही नवीन सुविधा दा उपलब्ध झाल्यामुळे दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या कोणत्याही शहरामध्ये राहणाऱ्या कामगारांना जिथे काम करतात तिथूनच सी पूर्ण करता येणार आहे असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आता जर स्थलांतरित कुटुंब तुमचं असेल आता तुम्ही एखाद्या कामासाठी कोणत्या तरी बाहेर गावी गेलेला असेल तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये जो रेशन दुकानदार आहे त्यांच्याकडे जायचं आहे आधार कार्ड घेऊन आणि त्यांच्याकडून तुम्हाला केवायसी करून घेता येणार आहे हे लक्षपूर्वक व्यवस्थित ऐकून घ्या कारण आता रेशन कार्डावर जे काही विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल जर तुमच्या कुटुंबात तो एखादा व्यक्ती ई के सी केलेला नसेल त्यांचं नाव त्या रेशन कार्डामधून गायब झालेलं असेल किंवा हटवलं गेलं असेल तर त्या व्यक्तींना रेशन कार्डावर मिळणारं जे लाभ असेल ते मिळणार नाही आता तुमचे मुलं असतील किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती असेल आता तुम्ही सर्वांची केवायशी केली एखाद्या व्यक्तींची केवायशी अधुरी राहून गेली म्हणजे तुम्ही केली नाही एकतीस डिसेंबर पर्यंत आता त्या भविष्यामध्ये त्या व्यक्तीला रेशन कार्डावर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग त्या योजनेमध्ये तो व्यक्ती बसणार नाही किंवा त्या योजनेमध्ये त्या लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही याचे मुख्य कारण म्हणजे रेशन कार्डामधून त्या व्यक्तीचं का नाव कमी होणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी जाऊन आत्ताच्या आता लवकरात लवकर ई केवाय सी करून घ्या जास्तीत जास्त तु तु तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या चॅनलवरती मेंबरशिप जी ऑन केलेली आहे जॉईन बटनला क्लिक करा जे काही फीस असेल ती फीस पेड करा आणि त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतील ते सहजरित्या तुम्ही विचारू शकता धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र